नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमेश डोंगरे, तुमचा नोकरी सुमेशवर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आताच्या व्हिडिओमध्ये आपण झेडपीचे नवीन वेळापत्रक पाहणार आहोत, म्हणजे तिसऱ्या टप्प्यात कोणत्या पदांची परीक्षा होणार आहे याची माहिती। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। झेडपीची परीक्षा ही 7 ऑक्टोबरपासून सुरू झालेली आहे आणि याचं वेळापत्रक पण मित्रांनो टप्प्याटप्प्याने हे जाहीर करण्यात आलेलं आहे। तर पहिला टप्पा होता 7 ते 11 ऑक्टोबरपर्यंतचा, दुसरा टप्पा होता 15 ते 17 ऑक्टोबरपर्यंतचा आणि आता तिसऱ्या टप्प्याचं पण वेळापत्रक या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे। आता आपण तिसऱ्या टप्प्यात कोणत्या पदाची परीक्षा होणार आहे आणि किती तारखेपर्यंत ही परीक्षा चालणार आहे बघा। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पदाचं नाव दिलेलं आहे सुपरवायझर, याची परीक्षा होणार आहे 18 ऑक्टोबरला। शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 मध्ये ही परीक्षा घेतल्या जाणार आहे। सुपरवायझरची परीक्षा ही 2 शिफ्टमध्ये होणार आहे 18 ऑक्टोबरला। नंतरची पोस्ट आहे ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिल वर्क्स किंवा रुरल वॉटर सप्लाय, ठीक आहे, याची एक्झाम होणार आहे 21 आणि 23 ऑक्टोबरला। लक्षात ठेवायचं, 21 आणि 23 ऑक्टोबरला याची परीक्षा घेतल्या जाणार आहे। आणि मित्रांनो 4 शिफ्टमध्ये ही परीक्षा होणार आहे, लक्षात ठेवायचं 21 आणि 23 ऑक्टोबर, 22 ऑक्टोबरला याचा पेपर राहणार नाही, ठीक आहे। 21 ऑक्टोबरला 3 शिफ्टमध्ये परीक्षा घेतल्या जाईल आणि 23 ऑक्टोबरला 1 शिफ्टमध्ये याची परीक्षा घेतल्या जाणार आहे। आणि 3 नंबरची पोस्ट आहे फार्मसी ऑफिसर, याची पण परीक्षा मित्रांनो 3 शिफ्टमध्ये घेतल्या जाणार आहे 22 ऑक्टोबरपर्यंत, ठीक आहे। शिफ्ट 1, शिफ्ट 2 आणि शिफ्ट 3 तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तर या 3 पदाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं असून 18 ते 23 ऑक्टोबरपर्यंत ही परीक्षा चालणार आहे, ठीक आहे मित्रांनो। सुपरवायझर, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि फार्मसी ऑफिसर या 3 पदाचं वेळापत्रक आता जाहीर केलेलं आहे आणि 18, 21, 22 आणि 23 ऑक्टोबरला ही परीक्षा घेतल्या जाणार आहे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये। तर तिसऱ्या टप्प्याचं वेळापत्रक आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, 18 ऑक्टोबरपासून एक्झामला सुरुवात होणार आहे तिसऱ्या टप्प्यात आणि झेडपीचे वेळापत्रक हे टप्प्याटप्प्याने जाहीर केल्या जाणार आहे। 14 टप्प्यात कोणत्या पदाची परीक्षा जाहीर केल्या जाईल हे जेव्हा नवीन वेळापत्रक येईल तेव्हाच आपल्याला कळेल। यामध्ये ग्रामसेवक या पदाची परीक्षा असू शकते। तर हे वेळापत्रक 15 किंवा 16 ऑक्टोबरपर्यंत जाहीर केल्या जाऊ शकते। तर झेडपी भरतीबाबत काही अपडेट आले त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे। व्हिडिओ महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।